नमस्कार, मी राखी। होम फूड आणि मी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी चालली आहे मच्छी घ्यायला, तर मी त्याचा व्लॉग बनवणार आहे आणि आल्यानंतर मच्छी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला आता आपण मच्छी आणायला जाऊया। तुम्हाला तर माहितीच आहे मी मालवणची असल्यामुळे मला मच्छीशिवाय जमतच नाही, आणि आठवड्यातून निदान एकदा तरी मी मच्छी घेऊन येते। श्रव्यला आज पोलिओचा डोस पण घ्यायचा आहे। आज रविवार आहे ना, तर पोलिओचा डोस पण आम्ही घेणार आहोत येता येता। काकी, काय मच्छी आहे ही? काकी आहे, यांच्याकडे मी नेहमी येते, यांच्याकडे एकदम फ्रेश मासे मिळतात। तर तुम्हाला कधी मासे पाहिजे असेल तर या काकीकडे येऊ शकता तुम्ही। तर काकी आता सांगताय एक हलव्याची प्राइस 500 रुपये सांगतायत। नीट सांगा, फिक्स फायनल? हां, साडे 400 काय काय काकी अशी करते? जरा हे दाखव, बेस कट उघडून दाखव। ताजा आहे का? नक्की हा दे, हा 400 दे आणि 100 जी कोळंबी दे। हा ठीक आहे, चल। स्वस्त मच्छी फ्रेश असते काकीकडे। काकी पातळ काप काढा, जास्त जाड नको आहे मला। हा अशी बरोबर एवढी पातळ चालेल। मच्छी कापताना त्यांना पातळच कापायला सांगायची, कारण आपण जेव्हा फ्राय करतो ना तर ते आतून मस्त फ्राय होतं, म्हणून जाड काप आतून फ्राय होत नाही तर पातळ काप आपण सांगायचं। काकी कोळंबी दे 100 ची। हां लावून दे। हां लावून दिली। हां आता पुढे येशील ना पावसात? पण बघेन मच्छी मिळेल ते येणार, नाही तर नाही। तेव्हा फ्रेश नसते ना एवढी? फ्रेश नसते ना, म्हणजे छोटे असते मच्छी। अच्छा, हां पावसामध्ये कसं गिराक पण येते ना पटकन ना। हां पावसामध्ये राहतात गरम। ठीक आहे, चालेल काकी, थँक्यू। हां तर माझी मच्छी घेऊन झाली आहे आणि तिथलं शूटिंग मी तुम्हाला दाखवलं। 500 सांगितलं हलवा आणि मी 400 घेतलाय, कोळंबी पण घेतली आहे। तर आम्ही चाललो श्रव्याला पोलिओचा डोस द्यायला। चला तर बघा, आता तिथेच भेटूया। तर इथे पोलिओ डोस देत आहेत लहान मुलांना। तर आता आम्ही इथे आमच्या श्रव्यासाठी झोपाळा घेतोय। आपली मच्छी आणून झालेली आहे, मी घेतला एक हलवा आणि कोळंबी घेतली। तर कोळंबीचा मी आता सार करणार आहे आणि हलवा फ्राय करणार आहे। चला तर मग आता तुम्हाला डायरेक्ट किचनमध्येच नेते। त्याच्यावर थोडंसं मीठ मारून घेते मी। जे
जेव्हा आपण मच्छी घेतो तर ती कापून आणल्यानंतर त्याला लगेचच मीठ लावायचं धुवायच्या आधी, कारण जेव्हा आपण मीठ लावतो ना आणि नंतर धुतो तर तोपर्यंत ती कापं जी असतात ती एकदम कडक होतात, मग फ्राय करायला एकदम छान मिळतं। कोळंबीला पण मीठ लावून घेऊया। तर कोळंबी मी साफ केली आहे, डायरेक्ट याला मीठ लावून घ्यायचं, नंतर धुवून घ्यायची आहे। एवढी निघाली आहे तर याला मीठ लावून याला मी साईडला ठेवते आणि याला पण साईडला ठेवते। असे दिसतात ते आता मी चांगले धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने आणि मग आपण मासे फ्राय करूया। इथे कोळंबी बघा, कोळंबी पण धुवून झाली आहे आणि ह्याच्यावरती इथे खवले असतात हे इथे, तर ते आपल्याला सगळे काढून घ्यायचे, नाही तर ते दाताखाली लागणार। किंवा आमटीमध्ये सुद्धा टाकले ना तर आमटीची टेस्ट वगैरे निघूनच जाते। तर आता मी ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये थोडेसे फ्राय करण्यासाठी बाजूला करते आहे। मी करणार आहे फ्राय आणि ह्याचा मी रस्सा बनवणार आहे, पण ते रस्स्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार नाही आता। आता मी तुम्हाला फक्त फ्राय करून दाखवते। तर ह्याला आपण मीठ मसाला वगैरे सगळं लावून घेऊया। थोडीशी हळद घ्यायची आहे, ते मी घेतली आहे मिरची पूड मी टाकणार आहे 3 चमचे तरी अंदाजे। थोडंसं जास्त टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आहे। आलं लसूण पेस्ट, तर एवढी आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची। आलं लसूण पेस्ट टाकली की फिशला एकदम छान टेस्ट येते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। इथे मी टाकत आहे आगळ, जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही चिंच किंवा लिंबू पण वापरू शकता। आगळ टाकल्यामुळे आपण जेव्हा फिश फ्राय करतो ना तर त्याची टेस्ट एकदम छान लागते आणि त्याचबरोबर माशाचा जो स्मेल असतो तो पण निघून जातो। इथे कोळंबी स्वच्छ धुवून झालेली आहे, याला आपण आता 1/2 चमचा हळद आणि थोडंसं मीठ लावून मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे जोपर्यंत आपण फोडणी घालत आहे तोपर्यंत ह्याला हे छानपैकी लागेल। ते धुताना मी सगळे दोर काढून घेतले, ते बघा इथले जे दोर असतात ना ते मी सगळे काढून घेतलेत। कोळंबी आता भाजके वाटण्याची करायची आहे, तर मी इथे हे वाटण घेतलं आहे, हे मी वाटण बनवूनच ठेवते नेहमी, कांदा खोबरं। आता मी वाटून घेणार आहे, हे आहे, यांना मी कोकम वगैरे लावून ठेवलं आहे। ही कोळंबीच्या सारसाठी याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे। तर आता मी हे घेणार आहे इथे। इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे, कढईमध्ये आता आपण 4 चमचे तेल ओतून घ्यायचं आहे। कढीपत्त्याची पानं टाकायची यामध्ये, कांदा टाकायचा आपल्याला याच्यामध्ये, फ्राय करून घ्यायचं आहे चांगला। आपलं फ्राय झालेलं आहे, त्या याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 1/2 टोमॅटो। इथे मी टोमॅटो अर्धाच वापरला आहे, कारण मी याच्यामध्ये कोकम टाकणार आहे। टोमॅटो पण आंबट असतो आणि कोकम पण आंबट असतो, तर मग आपली आपण जे सार बनवणार ना ते आंबट होऊन जाईल, म्हणून फक्त 1/2 टोमॅटो मी इथे घेतला आहे। यामध्ये मी 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे। आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। आपला मालवणी मसाला टाकते, 1/4 चमचे म्हणून मी मसाला टाकला, थोडीशी धना पावडर। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये। कोळंबी
टाकूया मीठ, अगोदर मी थोडं मीठ टाकलं तर आता थोडंच टाकते. सर्वात आधी आपण कोळंबी तेलामध्ये मसाल्यामध्ये वगैरे शिजवून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. आता यावर झाकण ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायची कोळंबी. 2-3 मिनिटांनी तुम्ही बघू शकता कोळंबीला छान तेल सुटलं आहे, कोळंबीचा शेप पण चेंज झाला आहे. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि 5 मिनिटासाठी ह्याला शिजू द्यायचं आहे. ताटावरती पाणी ठेवायचं आहे आपल्याला. तर दुसऱ्या साईडला मी पॅनमध्ये मासे फ्राय करायला टाकणार आहे. तर 2 चमचे भरून तेल टाकायचं आहे आणि या रव्यामध्ये हे सगळे मासे डीप करून आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत. हे जे वाटण आहे ते मी आता याच्यामध्ये टाकते. आता वाटण्यामध्ये आपण शिजवून घ्यायचं आहे. आधी वाटण शिजवून घेऊया. थोडं घट्ट झालंय, त्याला आपण पाणी टाकून पातळ करणार आहोत, पण त्याआधी थोडंसं शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये कोकम टाकूया. आता 4 कोकम टाकूया. मस्त फ्राय झालेत. थोडं तेल टाकू. बघू शकतो एकदम मस्त घट्टसर झालं आहे. पाणी होतं हे जे वाटण्याचं पाणी आहे ना ते म्हणजे टाकते सगळं. थोडी पातळ करायची आपल्याला. थोडी अशी मी पातळ केली आहे. असं रस्सा मिळवलं आहे तर याला आता आपण उकळी काढून घेऊया. दोन्ही साईडने आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे. हे एक दोन वेळा परतून फ्राय करायचे म्हणजे मस्त आतमधून भाजतात ते. नाही तर काय होतात थोडीशी चटणी भाजते पटकन आणि मग आतून मासे असे कच्चे कसे लागतात खाताना कसं व्हायला नाही पाहिजे. फ्राय झालेले आहेत. आता मी याचा गॅस बंद करते. तुम्ही बघू शकता एकदम मस्त रवा वगैरे छान लागला आहे. त्यामुळे टाकून थोडीशी कोथिंबीर. इथे कोळंबीच्या साराला मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त छान दिसते आपली कोळंबीची आमटी.
तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। आता मी ताट बनवते, कोळंबीचा रस्सा वाढूया। मी डाळ पण बनवली आहे, माझा मुलगा छोटा असल्यामुळे तो एवढं तिखट कोळंबीचा सार खाणार नाही, तर त्याला थोडीशी डाळ पण मी देते। आता आपण इथे ठेवूया, मस्त एकदम छान आपण कुरकुरीत फ्राय केलेलं हलव्याचं काप आणि चपाती। राईस मी नंतर देणार आहे मग, म्हणून मी इथे राईस वाढला नाही आहे। कशी वाटली माझी थाळी नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत।